याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी मंदिर बांधत सुटा असा नाही होत. पण इतक्या वर्षांचा पडलेला प्रलंबित प्रश्न होता तो एक वेळ सुटला, अभिनंदन नाही करायचं. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं, पण त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ असता का बने? माझा कोणता स्वार्थ होता? मी कोणती खुर्ची मागत होतो, कोणतं पद मागत होतो? तुमचा स्वार्थ नसताना जर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं तर त्याला भूमिका बदलणं नाही म्हणत, पण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून या पक्षातनं जाऊन त्या पक्षाबरोबर जाणं याला भूमिका बदलणं म्हणतात. शरद पवारांच्या काय भूमिकाच लाजते आता? शरद पवारांच्या बाबतीत बोलायलाच नको. त्यांचं अख्खं राजकीय करिअर आयुष्य हे फक्त भूमिका बदलण्यातच गेलं. काँग्रेसच्या जीवावरती आमदार झाले, मंत्री झाले, त्याच काँग्रेसचे आमदार फोडले आणि त्यावेळेचा भारतीय जनता पक्ष म्हणजे जनसंघ अशी इतर सगळ्या पक्षांना घेऊन त्यांनी पुलोच स्थापन केली. मग इंदिरा गांधी परत सत्तेवरती आल्यानंतर पुलोच त्यांची बरखास्त केली आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. 6 वर्ष बाहेर राहिले. 6 वर्ष बाहेर राहिल्यानंतर पुन्हा 86 साली परत काँग्रेसमध्ये गेले. 88 मुख्यमंत्रीपद ताब्यात घेतलं. 91 संरक्षण मंत्री झाले. 99 पुन्हा त्या सोनिया गांधी ज्यांच्या बरोबर ते काँग्रेसमध्ये होते त्यांना परत ही विदेशी बाई म्हणून परत बाहेर पडले. 99 स्वतंत्र निवडणुका लढवल्या. निवडणूक संपल्यावरती पुन्हा काँग्रेस बरोबर जाऊन बसले. अहो याला भूमिका बदलणं म्हणतात? मला कसले सांगता भूमिका बदलल्या? हा याच लोकांचा प्रचार. आतापर्यंत काढून बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत अशा कोणत्या भूमिका